मन्नेर वारलू जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले. मागील 5 वर्षापासून कोळी महादेव आणि मन्नेर वारलू जमातीस आणि सूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नाहीये, त्यामुळे विद्यार्थी वर्गात तीव्र नाराजीचा सूर आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाहीये. या जमातींना जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. जिल्ह्यातली आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरी, कोळी यांना सर्व संबंधित SDO जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी जाणून बुजून टाळाटाळ करीत आहेत. न देण्याचं कारण म्हणजे ते 1950 पुरावा आणि रक्तसंबंधातले नातेवाईक त्यांचे शपथपत्र जोडल्याशिवाय प्रमाणपत्र इश्यू करत नाही, त्याच्याशिवाय प्रमाणपत्र देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शासनाच्या GR प्रमाणे शासनाच्या GR आम्ही त्यांना दिलेला आहे. 1950 पुराव्याची गरज नाही आणि रक्ताचे नातेवाईक संबंधातले रक्ताच्या नातेवाईकाचे शपथपत्र जर जोडलं तर त्यांना प्रमाणपत्र देणं अत्यंत आवश्यक आहे. जाणून बुजून नांदेड जिल्ह्यातील सर्व संबंधित SDO त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसलो आहोत. माननीय कलेक्टर साहेब त्यांना जे काही निर्देश देतील अशी आमची अपेक्षा आहे. कोळी महादेव समाजाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव मामिलवाड व सर्व पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.